सर्वांना नमस्कार. सर्व इतिहासप्रेमींना, इतिहास मित्रांना जय जिजाऊ, जय शिवराय. मी डॉक्टर दिनेश कचकुरे आपले सर्वांचे या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, मराठीशाहीचा तसेच शिवकार्याचा जागर व्हावा, प्रसार आणि प्रचार व्हावा यासाठी येणाऱ्या पुढील काळामध्ये मी व्हिडिओ बनवणार आहे. मुळातच मराठीशाहीचा जो इतिहास आहे तो केवळ लढाईंचा इतिहास किंवा तलवारींचा इतिहास यापुरता मर्यादित न राहता त्याचा सर्वांगीण अंगाने अभ्यास व्हावा या हेतूने आणि नाविन्यपूर्ण पद्धतीने त्याची मांडणी करून मी हे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करणार आहे. मला आशा आहे की आपण सर्व शिवप्रेमी, इतिहासप्रेमी, इतिहासमित्र या व्हिडिओंचा स्वीकार करतील. तर या प्रवासातील आज हा पहिला व्हिडिओ मी आपणासमोर घेऊन आलो आहे. त्याचं नाव आहे मालोजी राजे यांच्या जीवनकार्याची ओळख. हा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करतो की माझं हे चॅनल आपण सबस्क्राईब करावं आणि हा व्हिडिओ सर्व पाहावा, पूर्ण व्हिडिओ पाहावा. चला तर मग सुरू करूया छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी राजे यांच्या जीवनकार्याची ओळख. तर मालोजी राजांच्या जीवनकार्याची ओळख पाहण्याअगोदर आपल्याला त्यांचे वडील बाबाजी भोसले यांच्या कार्याचा धांडोळा घेणे येथे क्रमप्राप्त ठरते. तर बाबाजी भोसले यांचं जे कार्य आहे हे त्या काळामध्ये ते प्रामुख्याने गावाची पाटेलकी, गावाची जमीन, गावाची शेती या क्षेत्राशी संबंधित होतं. कारण या काळामध्ये बाबाजी भोसले हे अनेक गावांची पाटेलकी सांभाळत आलेले होते. त्यामध्ये प्रामुख्याने पांडेपिंडगाव, वेरूळ, भीमाकडचे देऊळगाव, खानवट, जिंती अशा गावांची पाटीलकी ही या भोसले कुटुंबामध्ये चालत आलेली होती. म्हणजेच मालोजी राजे वेरूळचे पाटील होण्याअगोदरपासूनच अशा अनेक गावांची पाटीलकी ही भोसले कुटुंबामध्ये चालत आलेली आपल्याला दिसते. मुळात पाटील हे जे पद आहे हे एक प्रशासकीय पद होतं. मध्ययुगीन कालखंडामध्ये प्रशासनाची जी उतरंड दिसते त्या उतरंडीमधला जो ग्राम प्रशासन आहे या ग्राम प्रशासनाचा पाटील हा एक महत्त्वपूर्ण दुवा होता. आणि गावासमितीच्या शेतीसंबंधी संपूर्ण प्रशासन हा पाटीलच पाहत असे. तर पाटील हा जो शब्द आहे हा पट्टकील या शब्दापासून बनलेला आहे. पट्टकील म्हणजे पट्ट म्हणजेच जमिनीच्या मालकीसंबंधीचा कागद आणि कील म्हणजेच लोखंडी नळकांडे होय. म्हणजेच जमिनीच्या मालकीसंबंधीची कागदपत्रे जो व्यक्ती सांभाळून ठेवतो आणि लोखंडी नळकंडात ठेवतो तो व्यक्ती पाटील होय असा शब्दशः अर्थ या पट्टकील शब्दाचा निघतो. म्हणजेच थोडक्यात आपल्याला असं म्हणता येतं की पाटील पदावर असणाऱ्या व्यक्तीचा संबंध, जास्तीत जास्त संबंध हा गावाशी, गावातील शेतीशी आणि जमिनीशी निर्माण होतो. म्हणजेच त्या अनुषंगानेच बाबाजी भोसले यांचं कार्य हे या काळामध्ये प्रामुख्याने पाटीलकीशी आणि गावातील शेतीशी संबंधित होतं असं आपल्याला सांगता येतं. तर असे हे बाबाजी भोसले आणि त्यांच्या पत्नी रेखाऊ यांच्यापोटी 1572 मालोजी राजे आणि 1575 विठोजी राजे यांचा वेरूळ येथे जन्म झाला. आता वेरूळ हे पूर्वीपासूनच भोसले कुटुंबाच्या पाटीलकीचं गाव होतं, त्यामुळे वेरूळ येथे या सर्वांचं वास्तव्य होतं आणि वेरूळ या वास्तव्याच्या ठिकाणीच मालोजी राजांचा आणि विठोजी राजांचा जन्म हा झालेला आहे. आणि या पुढील काळामध्ये वेरूळ या ठिकाणाहूनच मालोजी राजांनी आपल्या कार्याची सुरुवात केलेली आहे. आता वेरूळ हे अजिंठ्याच्या डोंगररांगामध्ये वसलेलं अतिशय प्राचीन, ऐतिहासिक आणि धार्मिक ठिकाण आहे. ज्या ठिकाणी राष्ट्रकूट राजा कृष्ण पहिला म्हणजेच कृष्ण या राजाने आपल्या हाताद्वारे समिधा अर्पण करून शंकराचं मंदिर निर्माण केलं, जे वेरूळचं कैलास मंदिर म्हणून प्रसिद्ध झालं, अशा या जगप्रसिद्ध वेरूळ या ठिकाणी मालोजी राजांनी आपली कारकीर्द सुरू केलेली होती. याच परिसरामध्ये गावाची पाटीलकी पाहत असताना त्यांनी एक पराक्रमी आणि कुशल प्रशासक म्हणून आपली ओळख निर्माण केली आणि येथूनच पुढे त्यांनी स्वतः तलवार गाजवायलासुद्धा सुरुवात केलेली होती. आता हे जे वेरूळ गाव आहे
या वेरूळ गावाशी संबंधित मालोजी राजांचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. त्यासाठी आपल्याला विविध गोष्टी सांगता येतात. म्हणजेच ही जी हे जे छायाचित्र आहे हे प्रामुख्याने वेरूळ येथे असलेल्या मालोजी राजांच्या गढीचं आहे. म्हणजेच वेरूळ येथे आजही आपल्याला ही गढी पाहता येते, ज्या गढीमध्ये मालोजी राजे, विठोजी राजे, बाबाजी भोसले यांचं वास्तव्य होतं. म्हणजेच या भोसले कुटुंबातील सर्व व्यक्तींचं पदस्पर्शाने पावन झालेली ही गढी आहे. आजही आपल्याला ती पाहता येते. तर या ठिकाणी गढीचा अवशेष आजही आपल्याला पाहता येतात. याशिवाय वेरूळशी घनिष्ठ नातं सांगणारा अजून एक पुरावा म्हणजेच हे घृष्णेश्वर मंदिर, ज्या मंदिराची आज 12 ज्योतिर्लिंगामध्ये गणना केली जाते. कारण हे मंदिर मालोजी राजांनी बांधलं असा उल्लेख एक बखरवांगमामध्ये मिळतो, जी 91 कलमी बखर आहे. या बखरवांगमामध्ये उल्लेख येतो की मालोजी राजांनी शेतातील जे द्रव्य होते ते काढून धर्म केला आणि श्री वेलूरचे देवालय बांधले. मात्र ही बखर उत्तरकालीन आहे. असं असलं तरी या मंदिराचा जीर्णोद्धार केला असं मात्र आपल्याला नक्कीच म्हणता येतं. कारण या मंदिराच्या आतील भिंतीवर एक शिलालेख कोरलेला आहे आणि त्या शिलालेखामध्ये मालोजी राजे, विठोजी राजे आणि बाबाजी भोसले या तिघांचेही नावं आलेली आहेत. म्हणजेच मंदिराचा जीर्णोद्धार करत असताना या मंदिरावर हा शिलालेख त्यांनी कोरून घेतलेला असेल हे आपल्याला सांगता येतं. आणि त्याद्वारे आपल्याला या वेरूळशी, या घृष्णेश्वर मंदिराशी या भोसले कुटुंबाचा किती घनिष्ठ संबंध होता हे आपल्याला सांगता येतं. कारण या मंदिराची जी पूजा अर्चा होती ती नेहमी या भोसले कुटुंबातर्फे केली जायची आणि तेथील पुजाऱ्यांनासुद्धा या भोसले कुटुंबातर्फे दान दिल्याचे उल्लेख आपल्याला सापडतात. म्हणजेच या संपूर्ण बाबीद्वारे, म्हणजे तेथे असलेले गढीचे अवशेष, तेथे असलेलं घृष्णेश्वर मंदिर आणि या मंदिरावर असलेला हा शिलालेख, या शिलालेखामध्ये असलेलं मालोजी, विठोजी आणि बाबाजी यांचं नाव, याद्वारे मालोजींचं आणि भोसले कुटुंबांचं वेरूळशी किती घनिष्ठ नातं आहे हे आपल्याला समजून येतं. म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांनी पश्चिम महाराष्ट्रात जरी राज्य स्थापन केलं असलं तरी शिवाजी महाराज हे मूळचे मराठवाड्यातील औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळ या गावचेच आहे हे आपल्याला ठामपणे या ठिकाणी सांगता येतं. यानंतर मालोजी राजांनी वेरूळ येथे कार्य करत असताना तलवारही गाजवली, पराक्रम दाखवला आणि त्यानंतर ते या अहमदनगरच्या निजामशाहीमध्ये रुजू झालेले आहेत. म्हणजे ही जी निजामशाही आहे त्याची राजधानी ही दौलताबाद, म्हणजे पूर्वीचा देवगिरी आणि त्यानंतरचा दौलताबाद या ठिकाणी होती. आणि या ठिकाणाहूनच जो निजामशाह आहे तो कारभार पाहायचा. या ठिकाणी मालोजी राजांनी पुढील काळामध्ये आपला कारभार पाहण्यास सुरुवात केलेली आहे. तर तत्पूर्वी मालोजी राजांचा संबंध हा एक पराक्रमी निजामशाही सरदार वनंगपाळ उर्फ वनगोजी नाईक निंबाळकर यांच्याशी आलेला आहे. कारण ते त्यांच्याकडे सुरुवातीच्या काळामध्ये नोकरीसाठी रुजू झालेले होते. आता हे वनंगपाळ म्हणजे अतिशय पराक्रमी निजामशाही सरदार त्या काळामध्ये होते. त्यांचा उल्लेख लोक त्या काळामध्ये असं करायचे की राव वनंगपाळ 12 वजिरांचा काळ, म्हणजे एवढे पराक्रमी हे वनंगपाळ सरदार होते जे नाईक निंबाळकर या घराण्यातील होते. आज महाराष्ट्र विधान परिषदेचे जे अध्यक्ष आहेत रामराजे नाईक निंबाळकर हे त्या याच निंबाळकर घराण्यातील एक आहेत. म्हणजे हे निंबाळकर घराणंसुद्धा त्या काळामध्ये अतिशय प्रसिद्ध होतं. याच निंबाळकरांनी, नाईक निंबाळकरांनी मालोजी राजांना आपल्या नोकरीमध्ये घेतलं आणि कोल्हापूर येथे आदिलशाही विरुद्धच्या मोहिमेवर त्या मालोजी राजांना पाठवलं. आणि या मोहिमेमध्ये कोल्हापूरच्या रंकाळा तलावाजवळ जी लढाई झाली या लढाईमध्ये मालोजी राजांनी आदिलशाही सैन्याचा पराभव केला. मग या यशस्वी कामगिरीबद्दल निजामशाह खुश झाला आणि या निजामशाहाकडून मालोजी राजांना राजा हा किताब बहाल करण्यात आला. म्हणजेच ही लढाई मालोजी राजांच्या आयुष्याची टर्निंग पॉईंट ठरली आणि मालोजी राजांना राजा हा किताब बहाल झाला. आणि याशिवाय नुसता किताबच बहाल झाला नाही तर हा हे जे पराक्रमी निजामशाही सरदार आहे त्यांनी आपली मुलगी दीपाबाई, तिचं नाव, त्यांचं नाव सासरचं उमाबाई, यांचा विवाह हा मालोजी राजांशी पुढील काळामध्ये लावून दिलेला आहे. यानंतर मालोजी राजांनी
आपली जी वेरूळची पाटीलकी आहे तिथून पुण्याकडे प्रस्थान केलेलं आहे. याचं कारण असं की या निजामशाहाकडूनच मालोजी राजांना पुढील काळामध्ये पुणे सुपे इंदापूर चाकत याची जहागिरी पुढील काळामध्ये मिळाली, ज्यामध्ये शिवनेरी किल्ला सुद्धा समाविष्ट होता. म्हणजेच बालोजी राजांना आता वेरूळ परिसरातून ते पुणे परिसरामध्ये पुढील काळात आलेले आहे. आणि नंतर म्हणजे मालोजी राजे पुण्याला आल्यानंतर ते वेरूळ येथील पाटीलकी किंवा आजूबाजूची त्यांचा कारभार हा त्यांचे बंधू विठोजी राजे यांनी पाहिलेला आहे. मग या पुणे परिसरात वास्तव्याला असताना 1606 सुमारास इंदापूरच्या लढाईमध्ये मालोजी राजांचं दुःखद निधन झालं. आणि यानंतर मालोजी राजांना जी निजामशाहीकडून जहागिरी मिळालेली होती ती त्यांचे ज्येष्ठ मुलगा शहाजीराजे भोसले यांच्याकडे हस्तांतरित झाली. आणि पुढील काळामध्ये शहाजीराजांकडून म्हणजे शहाजीराजे जेव्हा कर्नाटकमध्ये गेले तेव्हा माँसाहेब जिजामाता आणि बालशोभा यांच्याकडे ही जहागिरी हस्तांतरित झाली. आणि शोभांनी याच जहागिरीतून आपल्या मराठीशाहीचा स्वराज्याचा पाया घातला. मराठीशाहीची मुहूर्तमेढ त्यांनी याच पुणे जहागिरीमध्ये मुहूर्तमेढ रोवलेली आपल्याला दिसते. म्हणजेच मालोजी राजांचं कार्य या ठिकाणी आपल्याला अतिशय महत्त्वाचं या ठिकाणी दिसून येतं. म्हणजे ते वेरूळच्या अनुषंगाने असेल किंवा या पुणे जहागिरीच्या अनुषंगाने असेल, या दोन्ही ठिकाणी मालोजी राजांनी अतिशय महत्त्वाची भूमिका निभावली. सामाजिक, धार्मिक आणि राजकीय अशा तिन्ही अंगांनी मालोजी राजांनी अतिशय महत्त्वाची कामगिरी या ठिकाणी पार पाडली. आणि त्यामुळेच म्हणजे ज्या प्रकारे स्वराज्य संकल्पक म्हणून शहाजी महाराजांना, स्वराज्य प्रेरिका म्हणून माँसाहेब जिजाऊंना आणि स्वराज्य संस्थापक म्हणून शिवरायांना जेवढं मानाचं स्थान आहे तेवढंच महत्त्वाचं स्थान हे मालोजी राजांनासुद्धा आपल्याला द्यावं लागतं. कारण स्वराज्यासाठीचा जे जो मुलूक आहे, जी आवश्यक जहागीर आहे, ती जहागीर मिळवण्याचा पहिला मान हा मालोजी राजांकडे जातो. त्यांना मिळालेल्या पुणे सुपे इंदापूर चाकण या जहागिरीमध्येच पुढील काळामध्ये शिवरायांनी आपलं स्वराज्य स्थापनेच्या हालचाली केल्या. आणि मराठशाहीच्या रूपाने एक एतदिशयांचं स्वराज्य त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. त्यामुळे मालोजी राजांनासुद्धा या मराठेशाहीच्या उदय विकासामध्ये तेवढंच मानाचं स्थान आपण द्यायला पाहिजे ही इच्छा व्यक्त करतो. आणि येथे तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझे हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.